लाईव्ह ट्रेडिंगसाठी तुमच्या खूप जास्त कमेंट येतात, त्यामुळे ऑलरेडी मी काही लाईव्ह ट्रेडिंगच्या व्हिडिओ बनवलेले आहेत, पण त्यावर सुद्धा कमेंट येतात की सर अजून व्हिडिओज बनवा ज्यामधून तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर होतात, कुठे बाय करायचं, सेल करायचं, स्टॉप लॉस कुठे लावायचा, अशा अनेक कन्सेप्ट क्लिअर होतात. म्हणूनच मी हा सुद्धा व्हिडिओ बनवतो आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला समजेल लाईव्ह ट्रेडिंग कसं केलं जातं, मी कुठल्या स्टॉकमध्ये ट्रेड करणार आहे, कधी एक्झिट करणार, कधी बाय करणार, स्टॉप लॉस कुठे आपण प्लॅन करतो आहे, सगळं तुम्हाला समजेल. पण अजून एक रिक्वेस्ट आहे, जर तुम्हाला अजून लाईव्ह ट्रेडिंग बघायचं असेल तर कुठल्या डेटला मी ट्रेडिंग करायला हवं हे सुद्धा कमेंट करा, कारण तुम्हाला वाटेल मी याच दिवसाचं ट्रेडिंग फक्त तुम्हाला दाखवतोय, दुसऱ्या दिवसाचं दाखवत नाही, असं व्हायला नको. कारण दररोज ट्रेडिंगचं रेकॉर्डिंग करणं आणि अशा व्हिडिओ बनवणं नेक्स्ट टू इम्पॉसिबल आहे, कारण बरेच आमचे प्लॅन चालू असतात, बरंच शेड्यूल आमचं टाईट असतं, त्यामुळे ज्या दिवसाचा लाईव्ह व्हिडिओ तुम्हाला पाहिजे आहे कमेंट करा. 25 ते 30 तारखेच्या दरम्यान तुम्हाला ज्या तारखेचं लाईव्ह ट्रेडिंग बघायचं असेल ते मला कमेंट करून सांगू शकता. पुढच्या आठवड्यातला एक दिवस कशाप्रकारे आपण डेली 5 ते 10,000 रुपये कमवू शकतो खूप सहजपणे. ऑलरेडी मी काही पोझिशन्स बनवलेले आहेत, तिकडे स्क्रीनवर तुम्ही बघू शकता कुठल्या कुठल्या स्टॉकमध्ये मी एंट्री घेतलेली आहे, इकडे तुम्हाला पाहायला मिळतच असेल. यामधला एक स्टॉक मी सेल केलेला आहे, इकडे सगळ्या पोझिशन सुरू आहेत 710 रुपये, 350 रुपये, 860 रुपये, 900 रुपये, अशा प्रकारे प्रॉफिट अँड लॉस हे सगळं सुरू आहे. ओव्हरऑल 1180 रुपयाचा लॉस, 1160 1600 रुपयाच्या रेंजमध्ये लॉस सुरू आहे. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता स्क्रीनवर माझं हे प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट आहे. TCS मध्ये आपण एंट्री घेतलेली आहे बाईंग साईडला, मला वाटतं हा स्टॉक बुलिश असेल म्हणून मी इकडे बाय केलेला आहे. 1200 रुपयाच्या आसपास इकडे प्रॉफिट सुरू आहे, लेफ्ट साईड कॉर्नरला तुम्ही बघू शकता. सध्या आपण प्रॉफिट आणि लॉस स्टेटमेंट बघण्यामध्ये वेळ वाया नाही घालवणार, कुठे पोझिशन बनवली आहे, स्टॉप लॉसचा आपण काय प्लॅन करतो आहे, कशाप्रकारे अधूनमधून मूवमेंट होते हे थोडंसं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि डायरेक्ट 3 वाजल्यानंतर आपण सगळ्या गोष्टी क्लिअर करणार आहोत, मी कुठे बाय केलं होतं, सेल केलं होतं, प्रॉफिट किती झालं, लॉस किती झाला हे सगळं तुम्हाला समजेल. या लेवलला मी बाय केला आहे TCS, इथून पुढे हाय याचा ब्रेक करून वर जाण्याचे चान्सेस आहेत, आपण या लेवलला सेल करू शकतो, पण मला वाटतं अजून याला चांगल्या प्रकारे होल्ड केलं तर चांगले रिझल्ट्स पुढे जाऊन मिळू शकतील, एवढा छोटासा मी इकडे स्टॉप लॉस लावण्याचा प्रयत्न करेन. जर मी नॉर्मल इकडेच प्रॉफिट बुक करणार असेल तर, पण मला इथेच लगेच प्रॉफिट बुक करायचं नाही, स्टॉक हा अजून जर खाली आला तर मी ॲव्हरेजिंग पण याचं करणार आहे. एशियन पेंटमध्ये बघितलं तर ऑलरेडी मी लॉसमध्ये आहे, 700-800 रुपयाचा लॉस सुरू आहे, 1000 रुपयाच्या आसपास तुम्ही म्हणू शकता. मी याच्या 200 क्वांटिटी शॉर्ट केले आहेत आणि TCSच्या मगाशी मी तुम्ही बघितलाच आहे 100 क्वांटिटी आहेत. इतर बाकी सगळ्या 200 आणि 1000 क्वांटिटी आहेत, हिंदाल्कोच्या 1000 क्वांटिटी आहेत. या लेवलला मी सेल केलं होतं, सेलिंगचे प्राईज आहेत 3305 रुपये, या लेवलला मी सेल केला आणि इथून हा स्टॉक परत वर गेला. अजून याच्यापेक्षाही तो वर जाऊ शकतो, हा माझा स्टॉप लॉस असेल. हा जर ब्रेक करून स्टॉक वर जाऊ लागला तर समजून जा खूप मोठ्या प्रमाणात अप रॅली येऊ शकते, अप ट्रेंडमध्ये सडनली स्टॉक जाऊ शकतो, कारण खाली हा कन्सॉलिडेशन फेजमध्ये आहे म्हणून मोठ्या प्रमाणात आपली रिस्क असेल. जर हा खाली आला तर खालीसुद्धा चांगल्या प्रकारे ब्रेकआउट देऊन मोठं टार्गेट आपल्याला देऊ शकतो, बट डिपेंड आहे हा कुठल्या साईडला ब्रेकआउट देईल, खाली येईल की वर येईल. जर खाली आला तर आपलं हे टार्गेट इकडे हिट होऊ शकतं. पुढचा स्टॉक आहे रिलायन्स. रिलायन्समध्ये सुद्धा मी 200 क्वांटिटी बाय केलेले आहेत आणि इथून मला वाटतं हा स्टॉक थोडासा बुलिश जाईल. ऑलरेडी माझी याची जर बाईंग प्राईस बघितली तर 2432 रुपयाला मी 200 क्वांटिटी बाय केलेले आहेत. इथून हा स्टॉक वर गेला, वर आल्यानंतर मी या लेवलला बाय केलेला आहे, कारण मला वाटतं याच्यामध्ये पोटेन्शियल आहे आणि ऑलरेडी रिलायन्स अप ट्रेंडमध्येच आहे म्हणून मी याला या लेवलला बाय केलेला आहे. आय थिंक इकडे सर्वांचे स्टॉप लॉसेस असणार आहेत आणि हे स्टॉप लॉस हिट करण्यासाठी हा स्टॉक वर जाऊ शकतो आणि जर तो इकडे आला तर तेच माझं टार्गेट असेल, या लेवलला मी त्यातून एक्झिट करेन. इकडे TCSला जर बघितलं तर हा पुन्हा खाली येण्याचा प्रयत्न करतोय, मग मी माझा स्टॉप लॉस हिट झाला म्हणून यातून एक्झिट होणार नाही, कारण याच्यामध्ये मला थोडासा बुलिशनेस दिसतोय. जर हा स्टॉक थोडासा अजून रिट्रेस झाला तर मी अजून 100 क्वांटिटी ॲड करणार आहे, म्हणूनच मी पहिल्यांदा फक्त 100 क्वांटिटी ॲड केल्या होत्या, कारण मला वाटत होतं इथून हा वर कदाचित थोडा जाऊ शकतो पण परत रिट्रेस होऊ शकतो. जर झाला नाही तर ऑब्व्हियसली माझं टार्गेट हिट होईल, मी थोडंसं वर टार्गेट अजून जास्त ठेवेन आणि 100 क्वांटिटीमध्येच एक्झिट करेन, जे प्रॉफिट मिळेल ते मिळेल, दॅट इज इनफ फॉर मी. आणि जर हा स्टॉक रिव्हर्स झाला तर अजून 100 क्वांटिटी मी ॲड करेन, कारण नॉर्मली जे 2000 आणि 3000 दरम्यान जे काही स्टॉक्स आहेत त्याच्या मी 200 क्वांटिटी बाय करतो. जेवढी त्याची प्राईस कमी होत जाईल तेवढ्या त्याच्या क्वांटिटी वाढत जातात, म्हणजेच एका स्टॉकमध्ये जी मी अमाऊंट गुंतवणार आहे ती ऑलमोस्ट सेम असेल. आता मात्र खूप जास्त लॉसेस सुरू आहेत, जवळपास 4000 आसपास माझा सध्या लॉस सुरू आहे. प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट इकडे बघू शकता,
हिंदाल्को सगळ्यात मोठा आपल्याला दगा देतोय, खूप जास्त स्टॉक खाली येतोय आणि याच्यामुळेच माझा लॉस वाढत आहे. 2022 रुपयाच्या आसपास हा मला लॉस देतोय आणि रिलायन्ससुद्धा लॉस देतोय. 2022 रेंजमध्ये माझा लॉस सुरू आहे, बट स्टॉप लॉस मोठा असल्यामुळे 2500 आसपास मी त्याला होल्ड करतोय. आय होप की स्टॉप लॉस हिट होऊ नये. इथूनसुद्धा टी सी एस अजून परत खाली येतोय, आपण जी बाईंग प्राईस होती आपल्या त्या लेवलला येण्याचा प्रयत्न करतोय. ओव्हरऑल नो लॉस नो प्रॉफिटमध्ये मी टी सी एसमध्ये जाऊ शकतो, हार्डली 200-300 रुपये फक्त प्रॉफिट सुरू आहे. एशियन पेंट प्रॉफिटेबल आहे, 570 रुपयाच्या आसपास 600 रुपयाच्या आसपास माझं प्रॉफिट सुरू आहे. आय होप पुढे जाऊन काय होतं आपण बघणार आहोत. हिंदाल्को 2300 रुपये, अजून जर याच्यामध्ये लॉस वाढला तर मी यातून एक्झिट करणार आहे, स्टॉप लॉस आपला हिट होईल. रिलायन्स मात्र रिकवर झाला आहे, तो थोडासा वर जाण्याचा प्रयत्न करतोय. 1900 रुपयाच्या आसपास माझा लॉस सुरू आहे. इकडे बघू शकता हिंदाल्कोने ब्रेकआउट दिलेला आहे. जसं मी तुम्हाला बोललो होतो की इकडे स्टॉप लॉस असणार आहे, ते स्टॉप लॉस हिट झाले. कंटिन्युअसली हा स्टॉक वर जाईल, टार्गेट हिट झालेला आहे. 3000 रुपये इकडे आपण प्रॉफिट बुक केलं, हेच महत्त्वाचं आहे. प्रॉपर टार्गेट असणं खूप महत्त्वाचं आहे. इथून स्टॉक हा थोडासा वर जाईल, अजून सुद्धा याच्यामध्ये पोटेन्शियल आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्या, पहिलं प्रॉफिट मिळणं खूप गरजेचं आहे, कारण तिथून पुढे तुम्ही जास्त रिस्क घेऊ शकता, जास्त त्याला होल्ड करू शकता. म्हणून हा पहिला स्टॉक मी लवकरात लवकर सेल करतोय, टार्गेट आलेला आहे, मी यातून बाहेर पडतोय. पण बाकी जे 3 ट्रेड असेल त्यासाठी मी थोडासा वेळ वाट बघणार आहे. इकडे रिलायन्समध्ये बघू शकता हा याने ट्रेंडलाईन ब्रेक केली, जी सपोर्ट लेवल होती तीसुद्धा ब्रेक करून हा पुन्हा वर जाण्याचा प्रयत्न करतोय. अँड आय होप की याचेसुद्धा खूप चांगले टार्गेट्स आपल्याला पुढे जाऊन पाहायला मिळतील. ॲक्च्युली आता लंच टाईमसुद्धा आला आणि बरीच कामं माझी पेंडिंग आहेत, मला त्यासाठी वेळ द्यावा लागणार. स्क्रीन रेकॉर्डिंग आणि व्हिडिओ बनवून आत्ता जमणार नाही पुढे, त्यामुळे जसा व्हिडिओ हा एंड होईल, म्हणजेच जसे माझं टार्गेट पूर्ण होईल, मग स्टॉप लॉस हिट होऊ दे किंवा टार्गेट हिट होऊ दे, ट्रेडिंग पूर्ण करताच 3 वाजल्यानंतर मी पुन्हा तुम्हाला सगळ्या गोष्टी शेअर करेन. कुठे मी बाय केलं होतं, सेल केलं होतं, सगळं काही दाखवेन. सो 4 वाजलेले आहेत आणि इक्विटी ट्रेडिंगमधून, कॅश मार्केटमधून जे काही आपण ट्रेड केले होते त्यामधून मी बाहेर पडलेलो आहे ऑलरेडी. पण आता थोडासा मला वेळ होतोय व्हिडिओ बनवण्यासाठी, त्यामुळे जे काही प्रॉफिट बुक केलेलं आहे ते मी तुम्हाला पुन्हा स्क्रीनवर दाखवण्याचा प्रयत्न करतोय. प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट मी तुम्हाला थोडंसं दाखवतोय. एशियन पेंटमध्ये यार 1600 रुपयाचा लॉस झालेला आहे आणि तो आपल्याला ॲक्सेप्ट करायला हवा. भलेही आधी प्रॉफिट दिसत होतं पण नंतर तो रिव्हर्स झाला, लॉस झाला, ॲक्सेप्टेड आहे. टार्गेट जे होतं ते हिट झालेलं नाही, मोठं टार्गेट आपलं होतं त्यामुळे आपण वेट करत होतो. 1200-1300 रुपये ऑब्व्हियसली प्रॉफिट ते दाखवत होतं, पण तुम्ही म्हणाल 1200-1300 रुपये घेऊन गप बसता येत नाही का? दॅट इज इम्पॉसिबल. एकतर टार्गेट किंवा स्टॉप लॉस दोन्हीपैकी एक हिट व्हायला पाहिजे. हिंदाल्को आहे, हिंदाल्कोमध्ये 3000 रुपयाचं प्रॉफिट झालेलं आहे, ऑलरेडी तुम्ही लाईव्ह ट्रेडिंगमध्ये बघितलंच आहे. रिलायन्समध्ये फक्त 1600 रुपयाचं प्रॉफिट झालं आहे आणि टी सी एसमध्ये 2500 रुपयाचं प्रॉफिट. इकडे थोडंसं अजून तुम्हाला मी पिक्चर क्लिअर करण्याचा प्रयत्न करतोय. रिलायन्समध्ये मी पोझिशन बनवली होती या लेवलला, तर मी का बाय केलं, 200 क्वांटिटी बाय केल्या होत्या. ऑलरेडी हा स्टॉक अप ट्रेंडमध्ये होता, वरून खाली आला आणि पुन्हा हा वर जाण्याचा प्रयत्न करतोय. याचा सिंपल अर्थ आहे की अप ट्रेंड आहे, थोडासा रिट्रेस होतोय आणि इथून परत हा वर जाण्याचा प्रयत्न करतोय. या कॅन्डलला बघितल्यानंतर कळतं हा अप ट्रेंड आहे, हॅमर बनलेला आहे, बुलिश ट्रेंड आहे, म्हणून मी या लेवलला बाय केलं. जेव्हा कन्फर्मेशन मला मिळालं त्यावेळी तुम्हाला पोस्ट टाकली आणि त्याच्यानंतर मी बाय केलं, त्यामुळे मला थोडासा वेळ झाला बाय करण्यासाठी, कारण पहिला मी पोस्ट रिचमीवर टाकतो आणि त्याच्यानंतर बाय करतो. त्यामुळे एक्झॅक्ट मी जी पोस्ट टाकेन त्याच्या एकतर मी खाली बाय करेन किंवा वर बाय करेन, कारण हा स्टॉक एकतर थोडासा अजून याच्या खाली येऊ शकतो किंवा मी जर ही लेवल तुम्हाला दिली असेल तर याच्या वर जाऊ शकतो. त्यामुळे माझ्या ट्रेडमध्ये आणि तुमच्या ट्रेडमध्ये 1-2-3 रुपयाचा फरक हा पाहायला मिळेल, कारण मी पहिला तुम्हाला ट्रेड सांगतो आणि त्यानंतर बाय करतो. म्हणून त्यामुळे आज मी थोडंसं वरच्या लेवलला याला बाय केलं असं तुम्ही म्हणू शकता. इथून हा स्टॉक अप ट्रेंडमध्ये जाईल असं वाटलं होतं, पण यार हा रिव्हर्स येऊ लागला. ऑलरेडी मी याला इथे स्टॉप लॉस लावलेला नव्हता, कारण फर्स्ट स्विंग लो आहे आणि मला गॅरंटी होती की हे स्टॉप लॉस हिट करण्यासाठी हा खाली येऊ शकतो किंवा इथून ब्रेकआउट देऊन खूप चांगल्या प्रकारे वर जाऊ शकतो. ही एक कॅन्डल बनली तेव्हा मला कळालं की बिअरिश ट्रेंड येऊ शकतो, पुढची कॅन्डल ही होती, म्हणून मी याच लेवलला एक्झिट करण्याचा प्रयत्न करत होतो. पण अचानक ग्रीन कॅन्डल बनली आणि स्टॉक अप ट्रेंडमध्ये वर येण्याचा प्रयत्न केला, म्हणूनच मी 40 रुपयाला तुरंत यातून एक्झिट झालो, जेणेकरून हा बिअरिश ट्रेंडमध्ये मी अडकू नये, कारण मार्केटची वेळ संपत आलेली होती आणि जर ते मार्केट खाली आलं तर वाट बघण्यात काहीच अर्थ नव्हता. टी सी एस मी या लेवलला बाय केला आहे आणि ही लेवल ॲव्हरेजिंगची लेवल आहे, म्हणजेच 200 क्वांटिटी ॲव्हरेज केलेल्या होत्या. ही सुद्धा एक कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर करतो या व्हिडिओच्या माध्यमातून. पहिल्यांदा मी 100 क्वांटिटी इथे बाय केल्या, करेक्ट,
मी तुम्हाला बोललो होतो की जर स्टॉक हा वरून खाली आला तर मी परत 100 क्वांटिटी ॲड करेन. समवॉट मी या लेवलला काहीतरी पुन्हा 100 क्वांटिटी ॲड केल्या. एक्झॅक्ट मी सांगत नाही आहे, मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो आहे. इथेच आसपास कुठेतरी ॲड केल्या होत्या आणि बाईंगसुद्धा इथेच असेल. मागे रिव्हर्स व्हिडिओ घेऊन तुम्ही बघू शकता. इथून हा स्टॉक खाली आल्यानंतर मी पुन्हा या लेवलला ॲड केलं, जेणेकरून माझं ॲव्हरेजिंग झालं आणि बाईंग प्राईज इथे आली. पुन्हा हा स्टॉक जेव्हा इथून खाली आला होता तेव्हाच मी या 100 क्वांटिटी ॲड केल्या होत्या. पण हा पुन्हा जास्त वर काही गेलेला नाही, त्यामुळे मी सेलिंग प्राईस शुभाकडे लावला होता 3885 आणि एक्झॅक्ट या लेवलला जाऊन तो पुन्हा खाली आला. बरं, मी इथे सेल करण्याचं कारण काय? फॉर एक्झाम्पल, हा स्टॉक इथे आला, इथून वर गेला, पुन्हा खाली आला आणि इथून वर जातोय. आय होप की याने हे स्टॉप लॉस हिट करावे, पण मला समवॉट वाटलं होतं की इथून हा पुन्हा रिव्हर्स होण्याची शक्यता आहे, कारण हा रेझिस्टन्स लेवल आहे. म्हणून मी या रेझिस्टन्स लेवलला सेल करण्याचा निर्णय घेतला. इथून मी एक्झिट घेतली, पुन्हा हा स्टॉक खाली आला, पुन्हा थोडासा वर जाण्याचा याने प्रयत्न केला, बट मी इकडेच एक्झिट झालो होतो. पुढचा स्टॉक आहे एशियन पेंट, आणि एशियन पेंटमध्ये यार मला लॉस झालेला होता. या लेवलला मी याला शॉर्ट केलं होतं. शॉर्ट का केलं? ऑलरेडी डाऊन ट्रेंड होता, डाऊन ट्रेंडमधून पुन्हा हा स्टॉक वर गेला. वर गेल्यानंतर पुन्हा याने या रेझिस्टन्सला रेझिस्टन्स फेस करून खाली येण्याचा प्रयत्न केला. दॅट इज क्लिअर इंडिकेशन होतं की हा स्टॉक अजून खाली जाऊ शकतो, कारण इथून हा रेझिस्टन्स फेस करतो याचा अर्थ हा खालीच जाणार पुन्हा, कारण ऑलरेडी डाऊन ट्रेंड आहे आणि ट्रेंडच्या अगेन्स्ट मी कधीही ट्रेड करत नाही. हे पुन्हा एकदा मी तुम्हाला क्लिअर करतो, मी मार्केटबरोबर स्पर्धा करत नाही. स्टॉक मार्केटमध्ये जर तुम्हाला टिकायचं असेल, जसा ट्रेंड आहे त्याच दिशेने ट्रेड करावा लागेल. अपोजिट ट्रेड बनवला आणि जर स्टॉक हा समजा मी इथे बाय केला असतं आणि हा ऑलरेडी डाऊन ट्रेंड आहे, स्टॉक कंटिन्युअसली खाली गेला असता आणि जर माझा स्टॉप लॉस नसेल तर खूप मोठा लॉस होऊ शकतो, त्यामुळे ती रिस्क घ्यायची नाही. म्हणून मी इकडे सेल केलं होतं. मला वाटत होतं हा स्टॉक अजून खाली येईल, पण तो खाली न येता पुन्हा वर जाण्याचा प्रयत्न केला. हे सगळं याचं सुरू होतं. माझं टार्गेट मोठं होतं पण ते अचीव झालेलं नाही. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं, याने इकडे एक बॉक्स बनवलेला आहे. हा बॉक्स एकतर खालच्या दिशेने ब्रेकआउट देऊ शकतो किंवा वरच्या दिशेने. याने वरच्या दिशेने ब्रेकआउट दिला, त्यामुळे मी इकडे ऑलरेडी स्टॉप लॉस लावलेला होता. माझा 1600 रुपयाचा लॉस झाला. सो ट्रेडर्स, हा होता माझा लाईव्ह ट्रेड. जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आणि जर तुम्हाला असाच रिसर्च हवा असेल, मी डेली मी जे काही ट्रेड करतो त्याचा रिसर्चसुद्धा मी पोस्ट करतो. दिलेल्या नंबरवर कॉल करू शकता. अट एकच आहे, फ्रीमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले लिंक करून एक डिमॅट अकाउंट ओपन करायचं आणि रिसर्च फ्री मिळवायचा. काही शंका असेल या नंबरवर कॉल करू शकता. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, तुमचं मत मला कमेंट करून कळवा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.